म्हणून सांगते मी आठ आठ दहा दहा दिवस आधी तुम्ही मला विचारा फोन करा आणि पाठवा एवढं कटिंग केलं त्यानंतर हे पूर्ण शिवून घेणार म्हणजे हे दोन पायाचे भाग हे मध्ये ब्राह्मणी नऊवारी साडी विकत विकत मिळेल का किंमत किती किंमत असं मध्ये शिवले खूप छान दिसतंय कलर कॉम्बिनेशन पदर खूप छान ते स्टिचिंग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गौरी गणपतीच्या साड्या इतक्या या लागल्यात शिवायला ऑलरेडी मी जे व्हिडिओ म्हणजे शूट केले ज्या साड्या आले ते दाखवण्यासाठी ते ॲडिट करायला पण वेळ मिळत नाहीये आणि आज अर्जंटली एक साडी मला शिवून द्यायची आणि ते अजून तीन साड्या घेऊन येत आहेत साडी कुठली शिवायची आणि मी काय काम करत होते मी तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज शिवत होते कारण ते ब्लाऊज पण खूप दिवसापासून होतं मध्ये काही कारणामुळे मला थोडंसं म्हणजे शिवायला जमलं नाही तर म्हणून सांगते मी आठ आठ दहा दहा दिवस आधी तुम्ही मला विचारा फोन करा आणि पाठवा म्हणजे कसं असतं जे ऑनलाईन ऑर्डर येतात मी ते त्यांना आठ दिवस वेळ देऊन मी कसंही मॅनेज करू शकते पण ज्यांचे मी नेहमी शिवते त्यांचं सीजनमध्ये दिवसाला तीन तीन चार चार पण येतात कधी एक एक पण येतात काही सुचत नाहीये मी आवरलं आणि आता त्यांचा फोन आला तर मी ब्लाऊज शिवत बसले होते असं म्हणजे डोळ्याला असं कंटिन्यू शिलाई केल्यामुळं झापड येत होती म्हणून तोंड धुतलं टिकली सुद्धा पडली माझी तीही लावलेली नाहीये मी तुम्हाला आता दाखवते मी कुठला ब्लाऊज शिवते ब्लाऊज शिवते आणि हा धागा घातलेला आहे तर हा ऑलरेडी शिवून झालेला आहे तर म्हणले आणि ह्या दोन साड्या आहेत आणि अजून एक दोन आहेत तर मी तसं प्लॅन केलेलं आहे तर हा जो आहे वरचा त्यांचा काहीतरी डेटमध्ये कन्फ्यूज झाला हे आधी आता शिवायचं एक दीड तासामध्ये ते घ्यायला येतील आणि परत त्यांच्या तीन साड्या येणार आहेत आधी हे फास्ट कटिंग करून घेते त्यानंतर शिवल्यानंतर मला ते साडी दाखवला डम्मीला घालायला पण वेळ मिळत नाही आणि इकडं मी सगळं काढलं आहे कारण मला लेस बीस पॅड ते हवे होते हे तर वर ठेवते कधी कधी अशी धावपळ असते की विचारू नका चालेल आता ह्याचं चा, अस्तर आहे का ते आदल्याच दिवशी बघून ठेवते मी ह्याचा आस काढते कपाटातून का हा आहे मॅचिंग बहुतेक की तो होतो तेही बघावला कारण अस्तर मी आणून ठेवते वीस वीस मीटरचं असतं हे आता मला अस्तर काढायला पण जमत नाही कारण कॅमेरा हातात आहे तर मी काढते आधी मी काढून घेतलं मग त्यानंतर कॅमेरा घेतला मग मी ह्यासाठी शूट करत आहे की मी आधी का सांगते तुम्हाला परफेक्ट मॅचिंग आहे थोडंसं उन्नीस वीस ह्याच्यामध्ये ॲक्च्युली हा वेगळा कलर येतोय आणि ह्याच्यात थोडासा वेगळा दिसतोय तर हे आत्ता व्यवस्थित ठेवते मी आधी ह्याच्यासाठी सांगते आणि मला व्हिडिओ पण शूट करायचा असतो की कामाचा काय लोड असतो आणि वेळेवर आल्यानंतर काय माझी धावपळ होते कपाट बंद चला फास्ट कटिंग करून घेऊया ह्याचा धागा काढावा लागेल आणि हा पूर्ण ब्लाऊज त्यांचा फोन आल्यानंतर शिवून घेतले हे ब्लाऊजेस ठेवते डिझाईनचे ब्लाऊज खूप छान आलेत काही करून मला हे सगळे शूटही करायचे आहेत कारण ब्लाऊजचे डिझाईन खूप सुंदर केले त्यावेळेस जसं त्याने सांगितलं आहे धागा काढते आणि जे मदतीला येतात त्यांना मी फक्त कटिंग करून देते तर हा धागा मला वाटतो हां परफेक्ट आहे मॅचिंग हा धागा आता गुंडाळायचा आणि काढून ठेवायचं हे खाली जाईल ह्याच्यात अजून ते काय मॅचिंग आहे का धागे तर इतके गडबड होतात कधी कधी तर हे असं काम चालू आहे हे डायरेक्ट शिवल्यानंतर मी तुम्हाला हे साडी अशीच दाखवते आणि मोबाईलला चार्ज चार्जिंगला लावायचं आहे मोबाईल तर ह्या रूममध्ये माझे मोबाईल दुसरीकडे असते मी जिथं शिलाई करते तिथं शक्यतो मी मोबाईल ठेवतच नाही हा इथे आणि दुसरा जो कॉलिंगचा असतो तो तिथे तर आता चार्जिंगला लावलं मग त्यानंतर शिवल्यानंतर भेटते साडी कटिंग केली ह्याचे प्लेट करायचे आणि तिकडं तुम्हाला साडी दिसते तो पदर आहे हा काष्टाचा भाग आहे आणि हा आहे तो दोन्ही पाय आता तिकडं मी धागा बिगा ओळून घेतला आहे सगळ्यात आधी तर ह्याला काट ते लावायचे असतात हे घेते इथे ठेवते त्यानंतर हा पदर लागतो आणि त्यानंतर काष्टा लागतो आणि इकडे त्याचे जे कपडे बिपडे राहिले ते कारण काट ते कुणाकुणाला हवे असतील तर देतो आम्ही परत आणि इकडं हे नाडीसाठी आता हे पूर्ण शिवून घेत ना एवढं कटिंग के केलं त्यानंतर हे पूर्ण शिवून घेणार म्हणजे हे दोन पायाचे भाग त्यानंतर काष्टे दोन असतात था ह्याला आणि पदर हे असे पीस कट करून घेतला हा अस्तर कट करून घेतला त्याला जे काठ कमी पडतं ते कट करून घेतलं त्यानंतर तेवढं त्यान शिवल्यानंतर परत मी ह्याचे प्लेट करते म्हणजे मध्ये गॅप येतोय तर मोबाईल चार्जिंगला ठेवला आणि मध्ये 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 जाते आणि घेऊन येते आणि तसं शूटिंग करते मोबाईल पण चार्ज होऊ देत नाही आज असंच चाललं आहे असं धावपळ बोलता धावपळ बोलू धगधग बोलू काय माहिती नाही एकेच्या वेळेसच झालंय चालेल क तिथं गाडीचा आवाज येतो आहे काय माहिती आहे व्हिडिओमध्ये एका नाही गेला गेला हे कमरेचं म्हणजे क का, काय कमर बेल्ट कमरेचा पट्टा आहे तो शिवणार आहे नाडी आहे आणि साडी अशी पूर्ण शिवून झाले आणि आत्ता मी प्लेट घालून घेतले इतक्या सुंदर शाईनिंग असतानाचे याचे प्लेट, प्लेट दिसतात तर चला पटकन हे जोडून घेते ते यायच्या आधी हे मला शिवून व्हायला पाहिजे आणि ते दिले त्या टायमात मला द्यायला पाहिजे कारण मला संध्याकाळी द्यायचं होतं पण त्यांचा कॉल आला की काय त्यांचं डेटचं हे झालं आहे माहिती नाही असं आहे तर पूर्ण शिवून घेते ह्या प्लेट बघा एक सारखे आणि एक मस्त दिसतात खूप प्रॅक्टिस झाले त्यामुळे मला फास्ट जमतं तर जे शिलाईला मदतीला येतात त्यांना ह्या मिऱ्या म्हणजे हे जे प्लेट आहेत त्यात जमतच नाहीत तास तास वेळ जातो ते बाकी सगळं शिवतात मला बोलतात हे प्लेट तुम्ही करून मग मी प्लेट करून देते कारण रोजचं प्रॅक्टिस के केल्यामुळं कंटिन्यू तेच काम करतो त्याच्यामुळं हे एक सारखं येतं इंच बिंच काही इंच टेप आहे पण हे प्लेट मी अंदाजाने घेते तुम्ही प्रॅक्टिस केलं तर हे तुम्हाला परफेक्ट जमतं चला गप्पा मारण्यापेक्षा पटकन शिवून घेते आज माझी क खरंच बोलते तारांबळ उडाले शूट आणि हे सगळं अशा प्रकारे वेळेमध्ये साडी शिवून झाले आणि त्यांना मी कॉल केलं तर अजून त्यांना दहा मिनिट ते पंधरा मिनिट लागेल तोपर्यंत मी डम्बीला याचं शूटिंगही करणार आहे कारण ही डम्बीला घातली तर खूप छान दिसते आणि आपण वेअर केलं तर ते तर बोलतात ना खूपच छान दिसते पण आता ह्या दुसऱ्यांच्या शिवायला आलेल्या साड्या असतात हे कुणालाही असं मॉडेलला घालून किंवा मी घालून शूट करणं नाही जमत म्हणजे योग्य नाही आहे कारण कोरी साडी असते हे असं कमरपट्टा हे बेल्ट आलेत आणि आत्ता एक दोघांचे मेसेज आहेत मी तुम्हाला तेही दाखवते कारण काय नऊ साड्यांसाठी बऱ्याच जणांचे ऑर्डर असतात आता हे कोण आहे ह्यांनी मला आत्ता मेसेज केलेला आहे किती वाजता किती बारा पंचेचाळीस हे ब्राह्मणी नऊवारी साडी विकत विकत मिळेल का किंमत किती रुपयापासून सुरू आहे हो लिहिलं आहे आणि किंमत किती रुपयापासून सुरू आहे तर दीड हजार म्हणजे सातशे पाचशे सहाशेच्या पण साड्या असतात शिवून तुम्हाला दीड हजारापर्यंत बसतात पण त्याचा पदर आणि हे इतकं हे नसतं म्हणजे भरीव नसतं साधं सिंपल असतं मला वाटतं आधीही यांनी मला काहीतरी विचारलेलं आहे मी स्नेहा यूट्यूबला तुमचे व्हिडिओ बघितले तर मी नमस्कार केले आहे साडीचे ड्रेस साठी किती अस्तर लागतात फोन करा मला कारण चॅटवरती खूप कठीण जातं मला नाही मला नाही समजलं म्हणजे त्यांनी काय विचारलं होतं आंबेला साडीसाठी अस्तर म्हणजे ड्रेससाठी ते तुम्ही शिवतात का कपडे आंब्रेला घेरच्या साडीचा ड्रेस करण्यासाठी अस्तर किती मीटर लागेल तुम्ही शिवतात का कपडे त्याचं त्याने उत्तर दिलं हो थोडंफार बघूनच ओके जे घेर जेवढं तेवढंच अस्तर लागतं म्हणजे जितकं आंबरेला असते ते ओके थँक्स आणि मापे कोणते लागतील मी त्यांना कॉल करायला सांगितलं होतं कदाचित तेव्हा माझं बोलणं झालं आहे का नाही माहिती नाही चालेल आत्ता ते येतील तेव्हा त्या ते तिन्ही ते साड्या दाखवते आधी हे मी डमीला वेअर करते आणि शूटिंग घेते आणि डमीला मला वाटतं मॅचिंगच ब्लाऊज आहे असं मला एक डाऊट आहे कारण तो तसाच आहे कलर तर डमी काय करते का हां हां तर नाही आहे थोडंसं उन्नीस वीस काय पूर्ण वेगळं काय झालं डमी हां तुम्ही आता माझ्याकडे शूटिंगच्या वेळेस येतात दिवसभर मला विचारत नाही हो रे बाळा काय करू कामाचं लोड आहे तर आमची ही डमी आता लाईट लावते डमी तुला व्यवस्थित अगदी साडी दागिने बेगिने काय नाही आहेत आपले आपण गणपती गौरीला मस्त सजू मग त्यावर दागिने घालू तर आधी मी ही साडी तुला व्यवस्थित सेट करून मग शूटिंग घेते बाळा कळतं कळतं मला तुझी भाषा कळते व्यवस्थित ते करावं लागतो घाईमध्ये थोडंसं उन्नीस बीस होतं मग त्याचा गेटअप व्यवस्थित वाटत नाही मला मेन तुम्हाला साड्या दाखवायच्या असतात आणि ह्याचे काठ बघा सुंदर अशी ही साडी आहे ऑलरेडी हे साडीचं मी शूट केलेलं आहे पण तो दुसऱ्या मोबाईलमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ आधी टाकेन तो व्हिडिओ मी एडिट केल्यानंतर तर असं मस्त असं आपली शाही मस्तानी साडी रेडी आहे शिवून घाईमध्ये पण शिवले तरी फिनिशिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही कारण तुम्ही नेहमी शिवता तर तुम्हाला तो लक्षात येतो मी घूळबीळ चेक करते उंची बिंचीमध्ये काहीच हे होत नाही हे शिवताना मी दुसऱ्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही शिलाईचं काम करताना तर हे सेटअप व्यवस्थित करते तर बघा कशी वाटते काहीच शिवलेली साडी मला वाटतं मला दीड तास लागतं कटिंग कर बिटिंग करून शिवायला पण आज मी ही साडी व तासामध्ये शिवली मग खूप छान दिसतंय कलर कॉम्बिनेशन पदर खूप छान आहे आता ह्याचा ब्लाउज पिंक आणि हा आहे तो थोडासा वांगी कलरमध्ये येतो थोडा आता कोणता ब्लाऊज सूट होईल याला माहिती नाही तर अशा प्रकारे ही साडी पूर्ण शिवून झाली तर पाठीमागचा भाग दाखवते काष्टा पदर पदर बघा किती सुंदर आहे आणि काष्टा मी थोडासा छोटा केला आहे कारण कमरेचा घेर तिचा ते चौतीसच आहे आणि एवढं मोठं जर बॉर्डर घेतलं तर ते खूप जास्त होईल म्हणून कमी जास्त मी करते आणि कमरेचा घेर जास्त असेल तर हा जेवढा आहे तेवढा हा छोटासा आहे थोडासा म्हणजे दीड दीड इंच असं काहीतरी कमी केलं आहे तर हे असं खाली काष्टा खूप हो सुंदर साड्याचा सा गेटअप येतो ह्या सगळ्या साड्या गौरी गणपतीसाठीच आहेत तर अशा पद्धतीने आजचा माझं जे काही आहे काम झालं तर प्लीज तुम्हाला ऑर्डर आजसुद्धा तुम्ही दिले तर तुम्हाला साड्या भेटतील कारण मला मदतीला बऱ्याच जणी आहेत तर घाईत पण आम्ही दीड ते तासामध्ये साडी रेडी करतो कुठंही काही मिस्टेक होत नाही तुम्हाला घरपोच ती साडी भेटते कुठं काय कमी जास्त झालं तर तुम्ही खात्रीपूर्वक ती साडी आम्हाला परत करू शकता ते वेळ येणारच नाही आहे त्यासाठी तुम्ही ऑर्डर आत्ताही देऊ शकता कारण गणपती सात तारखेला आहे आणि हा व्हिडिओ मी आज शूट करते तर उद्या येईल तर म्हणजे दोन तारखेला तर तुम्ही आताही पाठवलं तर जवळपास असतील तर पटकन एका दिवसात शिवून आम्ही तुम्हाला कोरिअर करतो किंवा बसनी कसंही करून आम्ही पाठवतो गौरीसाठी जास्त करून ऑर्डर आहेत गौरी तर दहा तारखेला येणार आहे अजून आठ दिवस आहेत तर असं माझं शेड्यूल असतं तर आज, आज हा सगळं कामाचा दाखवण्याचा उद्देश हा होता की तुम्ही थोडंसं ऑर्डर आधी द्या तर तुम्हाला घरपोच ही साडी भेटेल माझ्याकडे कुठल्याही साडी रेडी नसतात शिवून तुम्ही सांगितल्यानंतर व्हिडिओ कॉल करून साड्या दाखवते त्यानंतरच तुमच्या साड्या शिवल्या जातात पण कलर कॉम्बिनेशन रेड ते तुम्ही स्वतः ठरवायचं त्यानंतर मला मेसेज करायचं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा काय मी काय बोलते गणपतीच्या आताच शुभेच्छा दिव्या 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 आपण आहे गणपती सणाला तर चालेल मी गावी गेले होते आज मला वाटतं चार दिवसासाठी श्रावणमधले स्वामी समर्थ ते सगळे व्हिडिओ अजून ॲडिट केलेत पण हे सगळं झाल्यानंतरच ते व्हिडिओ टाकणार आहे तर चालेल चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद